नमस्ते, राधास रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. सध्या पावसाळा मस्त चालू आहे, सगळ्यांचा लाडकं असं कणीस कॉर्न, त्याचा आपण पकोडे करणार आहोत. तर पाहूया मग कुरकुरीत असे छान टेस्टी शेजवान चायनीज असे पकोडे पाहूया. वा, मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे, मी काढून घेते. दोन वाटे आपण मक्याचे दाणे घेऊयात. आता हे जे दाणे आहेत अर्धवट असे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. बारीक झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण टाकूया आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर याला पाणी सुटणार आहे. आता काय करायचं, हे जरा पातळसर झालेलं आहे, त्याला पाणी सुटतंच आपोआप. तर थोडंसं बेसन घालायचं आहे घट्टपणा येण्यासाठी. आपण अंदाज घेत घेतच पाहायचं, आपल्याला अजून लागेल. थोडीशी आपण तांदळाची पिठी पण घालणार आहोत, त्याने कुरकुरीत होतील अजून. कढई तापत आलेली आहे, तळण्यासाठी मी तेल टाकतेय. आता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्हाला जर अजून ॲडिशनल काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता यात. याच्या आधीच ढोबळी टाकू शकता, बारीक चिरून गाजर टाकू शकता, कांदा टाकू शकता, अनेक तुमच्या या आवडीच्या भाज्या आहेत, पालक सुद्धा टाकू शकता. आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम असा हा पदार्थ आहे. आता तेल मस्त तापलेलं आहे, छोटी छोटी आपण भजी करून घेऊया. शक्यतो छोटी छोटीच करायची, आतपर्यंत कुरकुरीत झाली पाहिजेत, नाही तर बरेचदा काय होतं मोठी केली की कच्चेपणा राहतो आतमध्ये. म्हणून लहान आकाराचेच आपण भजी करायची आहे. वा, मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे, मी काढून घेते. आता आपली भजी तयार आहेत, कुरकुरीत झालेली आहेत मस्त. त्याच्याबरोबर मी हिरवी चटणी सुद्धा केलेली आहे, तर तुम्ही एक अशा प्रकारे सुद्धा नुसती खाऊ शकता. आणि आता आपण पुढचा प्रकार करणार आहोत चायनीज, ते मी तुम्हाला दाखवते. मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा सोया सॉस टाकणार आहे. आणि त्याचबरोबरीने हे जे आपले भजी केलेली होती ती टाकते त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेजवान चटणी. साधारण 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी टाकायची आहे. आणि हे करत असताना तुम्हाला जर भाज्या आवडत असतील तर त्या भाज्यासुद्धा सुरुवातीला परतून घ्या. आणि नुसतं टॉस करायचं आहे, किंचित पाणी टाकायचं आहे की सगळ्या जो हा हे आहे आपले जो सॉस आहे तो सगळीकडे लागला पाहिजे. म्हणून अगदी एखादा चमचा, आणि तो छानपैकी असा परतून घ्यायचा आहे. तर आपण पाणी टाकलेलं आहे तर ते मऊ पडतील, तर त्यामुळे आपण थोडंसं पाणी जाईपर्यंत याला कडक होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे परत एकदा आपले हे जे भजी आहेत ती कुरकुरीत होतील. असंच मुलांना द्यायचं असेल, तिखट लागत असेल तर टोमॅटो सॉससुद्धा टाकू शकता याच्याबरोबर. थोडासा त्याने थोडासा स्वीटनेस येतो. पूर्णपणे कोरडी झालेली आहेत, व्यवस्थित झालेली आहेत. आता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किंचित नरम हवे असते तर नरमसुद्धा ते छान लागतात. आता मी हे काढून घेते. दोन प्रकारचे आपले मक्याचे भजी तयार आहेत, आणि एक आपण शेजवान पद्धतीने केलेले आहेत, चायनीज पद्धतीने केलेले आहेत. आणि एक आपण केलेले आहेत आपले रेग्युलर, जे मस्त गरमागरम ते सुद्धा छान लागतात. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खा, आणि शेजवान तुम्ही शेजवान चटणीबरोबर एन्जॉय करा. मस्त रेसिपी, अतिशय सोपी आहे. खाण्यासाठी तयार आहेत आपले शेजवान चटणी टाकून कुरकुरीत असे कॉर्न पकोडे. आणि साधे सुद्धा आपण कुरकुरीत असे छान आपली भजी मस्त लागतात. एकदम सोपी रेसिपी आहे, करून पहा आणि हा पावसाळा एन्जॉय करा. थँक्यू व्हेरी मच.